स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, दिलं का तुम्ही? नाही दिलं. आणि काय नाही यात्रा करता? तर म्हणजे हे मैदान जर असेल तर हे मैदान तुम्हाला माहीत असेल की या मैदानाचा इतिहासच असा आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सगळ्या सभा ओर ओर झालेल्या आहेत. 8 मे 1988 ह्याच संभाजीनगरमध्ये शिवसेना प्रमुखांनी आमचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक निवडून आले, 27 आणि 28 दावेसाहेब पकडून. त्यावेळी सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक झाले होते. आणि त्यांनी सांगितलं की कशाला त्या औरंगजेबाचं नाव पाहिजे, इथे पाहिजे नाव पाहिजे ते संभाजीनगर, कारण संभाजी महाराज या ठिकाणी 4 महिने कैद करून ठेवलं होतं औरंगजेबाने. आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी त्या नतमस्तक होऊन माननीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्या दिवशीपासून 1988 पासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. आणि म्हणून अनेक बैठका या ठिकाणी झाल्या, माननीय उद्योजींच्या सुद्धा अनेक बैठका झाल्या, अनेक मान्यवरांच्या बैठका झाल्या, आदरणीय शरद पवार साहेबांच्या सुद्धा खूप बैठका झाल्या, बाकी सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्या सुद्धा सभा झाल्यात. पण माननीय उद्योजींची सभा अनेक वेळेस झाल्या असल्या तरी मागच्या 8 जूनला खूप प्रचंड सभा झाली होती. काही लोक टीका करतात की एकट्याची सभा घेऊ शकत नाही, मालेगावला जाऊन पहा मालेगावला किती मोठी सभा होती, खेडला किती मोठी सभा होती. हे सगळे मिंदेगट गद्दार लोक त्या ठिकाणी बडबड करत बसतात. आणि म्हणून या ठिकाणी सांगेल की आज मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीची वज्रमूठ या ठिकाणी आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी वज्रमूठ या ठिकाणी याचा हात वर करा आणि मर्जून दाखवा. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी आणि जवळपास 2.5 वर्ष या ठिकाणी अप्रतिम असं काम केलं. उद्धव साहेबांनी, दादांनी, बाकी सर्व मान्यवर या मंत्री मोदींनी. आणि मी या ठिकाणी सांगेल की आता कोरोनाची लाट या ठिकाणी येत आहे, या मिंदे सरकारचं लक्ष नाही आहे तिकडे, जनतेकडं, जनतेच्या प्रश्नाकडं, विकासाकडं अजिबात लक्ष नाही आहे, फक्त कुठेतरी जाऊन काहीतरी कार्यक्रम करायचा. पण मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की कोरोनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वाचवणारे दोनच नेते होते, ते म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माझे या ठिकाणी मित्र टोपे साहेब. रात्रंदिवस त्या ठिकाणी टोपे साहेब आमच्या उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी बोलत होते. हे नतत्रष्ट काय म्हटले होते, ते म्हणजे घरी बसले. अरे घरी बसून त्या ठिकाणी आम्हाला वाचवलं. आज कोरोनाची लाट इतकी मोठी वाढते तरी या ठिकाणी कुठे आरोग्यमंत्री कुठेतरी काय बोलतो तो. पण त्यांनी खरं सांगितलं, शिवसेना फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर गेलो. एक मात्र खरं सांगितलं, त्याचं अभिनंदन केलं तो खरं सांगितल्याबद्दल. पण तो बाकीचं काहीच नाही, कोरोना इथं वाढतो तर काहीच नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल, तरी सभा दादा सभा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी खूप प्रयत्न झाले, यांचे खूप प्रयत्न. आणि आपण ही सभा साहेब खूप दिवसापूर्वी डिक्लेअर केलेली आहे आणि डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा अनेक जण त्या ठिकाणी बस ही सभा होऊ द्यायची नाही असं त्यांचं राजकारण चाललंय. या दोघांचंही घटनाबाह्य, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं. आणि मग कोणातरी उचकवायचं, कोणातरी बोलायचं, तो चुकून निवडून आलेला त्या ठिकाणी तो इम्तियाज जली त्या ठिकाणी बसला. 17 दिवस त्या ठिकाणी त्याला बसू दिलं. आज आमचे पोलीस त्या ठिकाणी गाड्या अडवतात, पण इकडे मात्र 17 दिवस त्याला काहीच केलं नाही. रात्रभर ढिंगाणा चालला, लाऊडस्पीकर चालला, 10 च्या नंतर लाऊडस्पीकर लावता येत नाही, ढिंगाणा केला त्यांनी तिथं. पण पोलिसांनी काही नाही, कारण पोलिसाचा दबाव होता नागपूरवाल्यांचा. आणि मग असं असं जर असेल तर त्या ठिकाणी मुद्दाम वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. इकडे दुसरी यात्रा काढायला लावली, त्यांना वेगळं त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. पण हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडणं लावायचे, दलित सवर्णामध्ये भांडणं लावायचे, हा या सरकारचा मिंदे गटाचा त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे. म्हणजे आमचा आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल आपल्या सर्वांना, ही वज्रमूठ आपल्या या मान्यवर नेत्यांच्या बरोबर, मान्य उद्योजींच्या बरोबर तिथे आहे. हे होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाटके केले. अनेक जण त्या ठिकाणी, आता आज मला सांगा सावरकरांची जयंती का पुण्यतिथी आहे, नाही. पण आपला त्या ठिकाणी मुद्दाम आपले सगळे लोक त्या ठिकाणी इकडे यायला लागले, गाड्या यायला लागले, पार्किंग तिथं आहे.
आणि सावरकरांचा आम्ही मानतो, सावरकर जयंती आणि सावरकर पुण्यतिथी आम्ही सुरू केले. मी बंडू ओक आनंद तांदोळीकर आमचे दादा पुराणिक, त्याचप्रमाणे भाऊ सुरणकर वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्ही होतो आणि आम्ही सुरू करून दरवर्षी त्या ठिकाणी पुण्यतिथी आणि जयंतीचं त्या ठिकाणी आम्ही मुद्दाम मोठी मिरवणूक काढायचो. त्यानंतर मी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना इथे पुतळा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही स्थापन केला. मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, त्यांच्यासोबत ते केला. हे कधी येत नव्हते म्हणजे आता या 26 तारखेला 26 फेब्रुवारीला तर आलेच नाही, पण आता मात्र त्यांना जाग आली की एक घटनाबाह्य मुख्यमंत्री ठाण्याला त्या ठिकाणी मिरवणूक काढता येईल, सावरकर गौरव यात्रा. आणि इथे मात्र मुद्दाम संध्याकाळी त्या ठिकाणी मी पोलिसांना विचारतो, तुम्ही संध्याकाळी परवानगी का दिली? अडकून आमची या ठिकाणी मेळावा, त्या ठिकाणी आमचा मेळावा, आमचं काय राज्य येणार नाही का? मग आमचं राज्य पुढे येणारच आहे, मग आम्हाला तोही बंदोबस्त करावा लागेल. तुम्ही ऐकता कोणाचं? संध्याकाळची यात्रा, सकाळी यात्रा सगळीकडे, आमच्याकडे मुद्दाम संध्याकाळी हा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न. आणि तो एक गद्दार आमदार म्हणतो की जर काही झालं तर म्हणजे तुम्ही गद्दार तिथून दगड मारायला तयार आहे का? तुम्ही आमची वज्रमोठ आहे, आता वज्रमोठ. आणि या ठिकाणी मी आणि संजय राऊत साहेबांनी लोकसभेत आणि राज्यसभेत आम्ही सांगितलं, माननीय शिवसेना प्रमुखांनी बोलले, माननीय उद्योजींनी बोलले आणि माननीय उद्योजी साहित्य संमेलन आम्ही जे घेतलं, सुरुवात मी केली होती, दुसऱ्या वेळेस साहित्य संमेलन अंदमान निकोबारला स्वतः माननीय उद्योजी गेले होते. आम्हाला अभिमान आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी राजकारण करण्यासाठी जर सावरकरांचा वापर करत असाल तर त्यांच्या नातवांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या सावरकरांचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नका. म्हणून आम्ही या मिंदे गटाला, या नागपूरवाल्यांना आणि त्या मोदींना सांगू इच्छितो, अरे आम्ही इतने बार आपको बोला की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, दिलं का तुम्ही? नाही दिलं. आणि काय आता यात्रा करता? आणि हे मुद्दाम त्या ठिकाणी राजकारण हे करत आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगतो, काही आमचे गद्दार म्हणतात काय केलं फेरे साहेबांनी, अरे काय केलं तुमचं काढू का? मी काय काय केलं तुम्ही? आणि मी काय मी केलेलं काढतो. 1990 दादा पहिला हिंदू आमदार इथं झाल्यानंतर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये एकही जाती दंगल तणाव होऊ दिला नाही. आम्ही सगळे त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख ईसाई पारसी सगळे सगळे एकत्र आम्ही काम करायचो. आणि 28 वर्ष त्या ठिकाणी, पण हा इम्तियाज जलील यमायम आल्यानंतर दंगली झोपे व्हायला लागले. आणि या दंगली झोपे होण्यासाठी त्या ठिकाणी कोणकोण प्रयत्न मदत करते आपल्याला माहित आहे. लोक भयभीत झाले की इथं ते DMIC आम्ही आणली, देश केंद्रातल्या काँग्रेसच्या सरकारकडनं मी DMIC आणली होती, काँग्रेसच्या सरकारकडनं धुळेच्या सोलापूर रस्ता त्या ठिकाणी मी करून घेतला होता, काँग्रेसच्या केंद्रातल्या सरकारच्यामुळे त्या ठिकाणी मी इथे भूमिगत गटार योजना आणली होती. हेच नाही तर मी या ठिकाणी सांगेल की स्मार्ट सिटीचा पण प्रकल्प आपण आणला. मग इतकं असताना आम्हाला मदत कोणी केली? आदरणीय शरद पवार साहेबांनी मदत केली, पिण्याच्या पाण्यासाठी, समांतर जलवाहिनीसाठी शरद पवार साहेबांनी आम्हाला मदत केली. पण या इथल्या आता नतद्रष्ट माणसांनी, जे आता BJP आणि MIM आहे त्यांच्या नगरसेवकांनी, आणि जो गद्दार एक झालेला आहे माझा, आमचा माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी ती योजना रद्द केली पिण्याच्या पाण्याची, जे शरद पवार साहेबांनी मनमोहन सिंगजींनी दिलेली योजना रद्द केली. आज आपल्याला पाणी मिळालं असतं संभाजीनगर शहराला, पण ते सुद्धा मिळू शकलं नाही, मिळू दिलं नाही या लोकांनी, नतद्रष्टांनी. आणि आता काय बोलतो तो, किती भ्रष्टाचार केला तर रामदास कदमनी, आणि आता बोलतो उलट बोलतो. आणि मला या ठिकाणी सांगायचं आपल्या सर्वांना, बंधू आणि भगिनी मातांना, गेल्या 28 वर्ष या ठिकाणी जे शांत होते ते अशांत करण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीला त्रास देण्याचा दृष्टिकोन ह्या लोकांनी ठेवला. आणि मग आता पाहा गर्दी किती यायला लागली, आमच्या गाड्या मुद्दाम त्या ठिकाणी तिकडे थांबवल्या, येऊ दिलं नाही. याला परवानगी देता तुम्ही या भाजपवाल्यांना? आणि आमच्या गाड्या तिकडे उभ्या केल्या, पाहिलं किती जवळ, संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आलेले, पदाधिकारी आलेले. मी स्वतः त्या संपूर्ण मराठवाड्यात जाऊन आलो. आणि म्हणून मला सांगायचं तुम्हाला सर्वांना, इतके मराठवाड्यातून आलेले आमचे इतके जण 300-400 किलोमीटर आले, शहरातले वेगळेच, पण इतकं असताना सुद्धा आज खूप जबरदस्त त्या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेन की आज मात्र या सगळ्या योजना आपण करत असताना इथले पालकमंत्री फक्त असे ढेरी हलवतात. 9-9 दारूच्या दुकाने या पालकमंत्र्यांनी घेतल्या नाही, 12 तर ते अजून सांगतो ना पुढे. 5 दारूच्या दुकाना या ठिकाणी परवानगी मिळत नाही, पण स्पेशल केस मध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे परवानगी त्या ठिकाणी घ्यायला लागले. आणि म्हणून या सगळे गद्दार लोक, मला एक सांगा पैठणवाले, तुम्ही एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला
पाणी पाजलं आणि जिवंत केलं, त्याला चालायला लावलं, हे दारू पाजतात. हे दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना म्हणजे मारायला निघाले. काय मग असे मंत्री काय कामाचे? स्वतःचं घर भरणं, ज्यावेळेस तुम्ही शपथ घेतली त्यावेळेस तुम्ही स्वतःचं काम नाही सगळ्यांचं काम करणं असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात उलट झालं. आणि मग हे सगळे लोक त्या ठिकाणी परत काही निवडून येत नाही. या ठिकाणी दादांना सांगेन, दादा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं असेल की आमचे सतीश चव्हाण आणि त्यातून आमचे विक्रम काळेजी हायली एज्युकेटेड लोकांनी आपल्याला महाविकास आघाडीला मतदान केलं. महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणजे आज सगळीकडे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा गोगा होत असताना यांचं पोटसूळ उठलंय. आणि मग हे पोटसूळ उठत असताना मला या ठिकाणी सांगायचं दादा की संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी फक्त महाविकास आघाडी या ठिकाणी येणार आहे. फक्त मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं फक्त महाविकास आघाडी, बाकी कोणी येत नाही. आणि म्हणून जे गद्दार आहेत, काय बडबड करतो तो पश्चिमचा आमदार, हे खोके घेऊन किती 50 खोके येऊ द्या, आमचं राज्य येऊ द्या. मग ते खोके कसे गेले, कोणाकडे गेले, कुठून गेले, कसे गेले, अहो तुम्ही बँकेतून 1 लाख रुपये काढले तुमच्या पाठीमागे नोटीस लागते. आमच्या एका आमदाराने तर आपले लोन, हॉटेलचं लोन क्लिअर करून घेतला. एक आमदार त्या ठिकाणी, एक मंत्री त्या ठिकाणी आमच्या सुप्रियताच्या बाबतीत बोलतो. हा गद्दार गद्दार माणूस त्या ठिकाणी, गद्दार माणूस त्या ठिकाणी हा जर असं बोलत असत तर आम्ही त्याला जागा दाखवून देऊ सिल्लोडला. दादा आम्ही सगळेचे सगळे पाचीच्या पाची म्हणजे 6 जण त्या ठिकाणी, आमचा एक एकनिष्ठ आमदार या ठिकाणी बसला आहे, तो म्हणजे राजपूत एकनिष्ठ आहे, बाकी सगळे पळून गेले. पण आम्ही हे साईच्या साई आमदार आणि बाकी 3 9 च्या 9 आमदार या जिल्ह्यातले साहेब आम्ही पूर्णपणे महाविकास आघाडीच्या निवडून आणू एवढा मी आपल्याला शब्द देतो. आणि काही जरी झालं तर या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. खूप काही अजून काही बोलायचं होतं पण आता वेळ कमी आहे, साहेब येत आहेत तिथे, म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण आटोपता घेतो. मी या ठिकाणी आमच्या सर्व बंधू आणि भगिनींना विनंती करतो, आता काही नाही घाबरायचं नाही कोणाला. आपली वज्रमुठ आहे, वज्रमुठ आहे. ह्या लोकांना त्या ठिकाणी सरळ करण्याची वेळ आलेली आहे. ते कशाने येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, मार्केट कमिटी असो, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका कोणता जरी असले तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमाने आपल्या यायचं निवडून आणि आपलं राज्य त्या ठिकाणी पुनश्च एकदा आणायचं, एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.